लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह 13 राज्यांमधील 89 जागांसाठी मतदान. राज्यातील 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाला आजपासून सुरुवात. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, पालघर मतदारसंघांचा समावेश. सांगली लोकसभेतील बंडखोर विशाल पाटलांचा कारवाईला काँग्रेसकडून टाळाटाळ. कार्यकर्त्यांना माविया उमेदवार चंद्रहार पाटलांचं काम करण्याचं आवाहन. उद्धव ठाकरेंना आशिष शेलार यांचं खुलं आव्हान. उत्तर मध्य मुंबईतून समोरासमोर लढा आणि जिंकून दाखवा. आदित्य ठाकरेंप्रमाणे पळ काढू नका. आशिष शेलारांचं आव्हान. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर. वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर. कृषी संबंधी जीएसटी हटवणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. उद्धव ठाकरेंकडून वचननाम्यात आश्वासन. आम आदमी पक्षाकडून केजरीवाल यांच्या अटकेचे प्रचार गीत. जेल के जवाब में हम वोट देंगे प्रचार गीत प्रसिद्ध. 100% व्हीव्हीपॅट मोजणीबाबत आज सुप्रीम फैसला. ईव्हीएम मतांसोबत व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीबाबत याचिकांवर कोर्ट निकाल देणार. मुंबईमध्ये 2 दिवस उष्णतेची लाटेची शक्यता. तर तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज. ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.